टाकले ना तूच वडा तुला त्याचं पुण्य लागलं वड 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 मी तुला वड मुझे जाओ बहिणी एवढं त्या दरीतून खोल दरी आहे खाली त्याच्यात आम्ही हे झाड वाचवलं. थँक यू गिरीजा. चला 21 मध्ये झाला तुझा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आहे मी आपल्या घराच्या मागे परस बागेमध्ये. तर हे आपल्या घराचा मागचा दरवाजा आहे आणि तुम्ही बघू शकताय की इथे ना माझ्या सासूबाईंनी हरभरा टोचलाय. म्हणजे त्यांनी तो हाताने टोचलाय एवढ्याशा प्लॉटमध्ये. प्लॉट असा भरपूर मोठा आहे. तर आता ही भाजी खुडली आणि हरभऱ्याची भाजी ना खूप आवडते मला. तर गावी माझी आजी पण करायची पहिला. तर आता एवढी खोडली आहे. तर असं खोडल्यानंतर ना की मग त्याला फुटवे खूप येतात. हे असं खोडायचं आणि कवळी कवळी भाजी असते. आणि ह्या आज हरभऱ्याची भाजी मस्त लसणाची फोडणी टाकून ती आपण खाऊयात. तर हीच मज्जा आहे फ्रेश फ्रेश गावाला भाज्या खायला मिळतात. आणि मी सरसो का साग पण बनवणार आहे. भरपूर सरसो आहेत. मी इकडे यायच्या आधीच ते काढून टाकले. आमच्याकडे गायला घालतात हे. आणि शहरामध्ये तेच इतकी महाग मिळते. एक छोटीशी पेंडी सरसो की साग म्हणजे मोहरीची झाडं तर त्याचं 45 रुपयाला मी एक पेंडी घेते कधी मला तिकडं ती भाजी खाऊ वाटली तर. आणि इकडं गावी इतकं फ्रेश फ्रेश. तर मी ती पण भाजी बनवणार आहे. तर मी तुम्हाला ती शिकवेन कशी बनवायची. सो आज आपण हरभऱ्याची भाजी करूयात फ्रेंड्स. सो मी आता हा तुम्ही बघू शकता हा पॉन्ड क्लीन करते. याच्यात वॉटर लिली होती तर ती आता काढून मी याच्यात लोटस लावायचे आहेत इंडियन लोटस. आणि हा पॉन्ड पण जरा ठीक करून घ्यायचा आहे. तर सलामत करून घेते मी. फ्रेंड जय महाराष्ट्र. तर आता आम्ही खालच्या घरी चाललो आहे. आपला खाली घर आहे पहिला आपला बंगलो तिकडे चाललो आहे. आज तिकडं फुलांनी आणि माझ्या जाऊ बहिणी गिरीजानी बिर्याणी बनवली आहे. तर आता सगळे गेलेत पुढं. मी आणि बाबा आता मागे आम्ही चाललो आहे पाटावरून. आणि पाटाला बघू शकता तुम्ही किती पाणी आहे. आणि मी आज ते वॉटर लिली काढली होती ना त्याचे काही कंद आहेत ते खालचे आपल्या वडा एक आहे छोटा तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. म्हणजे जेव्हा परत कधी म्हणजे जेणेकरून माझ्याकडं हे प्लांट राहतील. काही थोडे ठेवलेत मी कधी तर माझ्याकडे एवढी जागा नाही. काही इथल्या पाटात पण टाकलेत मी. जेव्हा फुलं येतील तेव्हा खूप छान दिसेल. ही आपली पाईपलाईन आहे का? मग असं ते पिलर टाकावं लागतील ना आपल्याला त्याच्यात. तरी पण ते रॉड घालावंच लागतील ना बाबा नाहीतर ते तुटून जाईल ना. हा आंबा आंब्याला आंबे येत नाहीत का बाबा? जुना आंबा आहे ना तुमच्या लहानपणीचा. आंब्याला आंबे येतो पण एवढा लवकर कसं आज मोहरी येईल त्याला. हा आंबा गोड होता का? तुम्ही खाल्लाय का लहानपणी? एकदम आंबट
आंबट आहे. नाव आमटे आहे. अच्छा, तर या झाडाचं नाव आमटे आहे. बाबांच्या लहानपणीचा आंबा आहे. त्याच्या बाजूचा जो होता ना, हा तो अति गोड होता. अति गोड, इतका गोड, भांडण व्हायचे, मारामारे व्हायचे त्या अंड्यांवर. तो कसा मग तुडला? मग त्याचं नाव भांड्यास ठेवलं होतं. अच्छा, त्याचं नावच भांडे होत. आंबे. अच्छा, भांडे आंबा आणि हा आंबे आंबट. हा आमट्या, आमट्या. चला, आज एक नवीन स्टोरी ऐकायला भेटली. आम्ही हा वर झाडावर चढून पाठ काढायचं. हा त्याच्यावरून सुद्धा भांडणं व्हायचं. आपला तिथे खाली घरावरती आंबा, तो पण आंबा गोड होता. तो पडला परत, तो मी खाल्लेला. फुली चढायची त्या झाडावर पाहिजे. नवीनाचा ही कलम लावली नाही लोकांनी. किती मोहर आला, मोहर आला. हो, आपला पण असंच होणार. आपला केशर आंबा आहे ना बाबा, ह्याच्यापेक्षा बुटकावणार. पण ते पाईपलाईन वापरायची बंद करून 10 वर्ष झाली. तरी असंच काम आहे अजून. सुधारणा व्हायला पाहिजेत. लोकांना काय असं वाटतच नाही की आपण हे इथून जातोय बाबा, आपण हे व्यवस्थित केला पाहिजे रस्ता. तर ती आमची वाडी आहे. खरं तर बाबा, आपल्या घरापासून ना वाडीचा रस्ता एकदम जवळ आहे. मेन रोड ही आमची वाडी आहे आणि वाडीच्या पुढं गेलं की तो डोंगराच्या पायथ्याशी मेन रोड लागतोय. जो राईट साईडनी जातो तो भीमाशंकरकडे जातो आणि लेफ्ट साईडनी इकडं तुम्ही नाशिक रोड लागतो. तर हे पाटाचं पाणी. आपल्या ते धरणात किती नद्यांचं पाणी येत आहे? एकच नदी. गोड नदी का? गोड नदी फक्त. मग स्वच्छ आहे ना किती पाणी बघ आपल्या नदीचं. मला वाटलं खूप नद्यांचं पाणी येतं तिथं. पाटामुळे सगळं हिरवं झालं, सगळं हिरवं. पण डोंगर तर हिरवा होताच ना पहिल्यापासून. ते काय करायला लागले मनीष, ते वाटत काय आपलंच आहे ना हे घोड्याचं गवत, घास गवत. गवत कापतात. तर हे आपलं वावर आहे, खालच्या घराच्या समोरच दुसरं वावर आपलं. नुसतं झालं आपलं खालचं घर आणि हा आपला ओढा बघू शकता. हे जे ओढे आहेत ना मोठे मोठे, हे डोंगरावरचं पाणी खाली येत. टायगर आहे आपला. टायगर आपला टायगर भारी होता पहिलाच. जुनं घर आहे. साऊथ इंडियन केळी आहे. साऊथ इंडियन केळी आहे ती पण मनीषताई म्हणते त्याच्यामध्ये खूप बी आहेत. अगं चाफ्याचं झाड छान आहे. घडच तोडायचा का? तोड ना, तोड. घडच तोड मनीषताई, घडच तोड. असं ट्रेन जय महाराष्ट्र. तर आता मी मनीषाताई आणि तिकडे गिरीजा आम्ही गवत खुरपतोय. सॉरी, गवतच खुरपतोय ना, गहू खुरपतोय. गहू लावला इकडे. हा बघू शकता तुम्ही एवढा पूर्ण पट्टीमध्ये. तर आता मी त्यांच्याबरोबर गहू खुरपते. चला तर मग बारकी जाऊ आहे, तर छोट्या जाऊ बाई. तर त्यांची फास्ट स्पीड बघा तुम्ही. हे असं खुरपलं ना, हा हे जे छोटं छोटं गवत आहे ना, हे सगळं निघून जात. आणि गहू पण हेल्दी येतात ना परत. तर आता मला गिरीजा सांगते की मी पण एवढे
ही मनीषताई पासून शी एवढे पातळीतले गवत, पण मी ते हे नाही केलं, तू गव्हाला जे सवाळती ना मी फक्त यातलं मधलं मधलं गवत काढलंय. अच्छा पण त्याच्यात नाही आहे ना गवत. अच्छा तर आता मनीषताई बहुतेक परत हलवती येईल इकडे, ते जमीन हलवली नाहीये मी. आताही बघ एवढं हलवलं, हे बरोबर केलं ना मी एवढ्या पॅच मध्ये. तर आता अशी आम्ही पात पकडली आहे. आता एवढं गवत काढलंय, गिरीजाने मला खूप हेल्प केली आहे, सांगितलं कसं कसं खोदाय आपलं खुरपायचं. आता मी चालले, मला तो पॉन्ड बनवायचा आहे कपळाचा, आणि नंतर चहाचा टाइम होईल. म्हणजे मी चहा घेत नाही, ग्रीन टी. आज तुला ग्रीन टी देते मी. खोबडी तोड, खोबडी तोड चाले का. तर चला थांबा. मी गले माझं मला पडले चिकन लोक कुचर पाया पडत. तर आता गहू कुरपून झाला ना मनीषा ताई? हा अजून राहिला एक वाट. हो मोटरसायकल चालले बाबा नाही ना शब्द नाही अजून तुटले नाहीत का? साहेबाला एक दिवस दिली तो बिचारा मरून जगून उठला. जाऊ का येते उद्या अजून राहिले. चल बाय बाय. आता हेच